नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। सुरुवातीला एक नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। पुराच्या पाण्यात भिजल्याने रेशनच्या धान्याची पोती ग्रामपंचायतीने खड्डा काढून पुरली। पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथली घटना। संतप्त जमाव आणि अधिकाऱ्यात हमरी तुमरी। डोंगर खचल्याने राधानगरी तालुक्यातील गोतेवाडी इथं 150 एकर शेती आणि 15 विहिरीत जमीन दोस्त। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा। 2361 जणांना डिस्चार्ज। 447 जण नवे कोरोना बाधित तर 14 जणांचा मृत्यू। जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.91%। ठेवीदारांना दिलासा। रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातलेल्या बँकांमधील ठेवी 90 दिवसात मिळणार परत। 5 लाखांपर्यंतच्या ठेवी असणाऱ्यांना संरक्षण। आणि सुरेल आणि खड्या आवाजाच्या बळावर शाहिरी क्षेत्रातील कोहिनूर हिरा अशी ओळख निर्माण केलेल्या कोल्हापूरच्या शाहीर पिराजीराव सरनाईकांच्या बेजोड शाहिरी कलेला उजाळा देणारं बी न्यूजचं विशेष वृत्त।